आपण सध्या उभे आहोत सिन्नर अकोले हायवेच्या कडेला, एका शेताच्या कडेला. अगदी सिन्नर हायवे पासून आतमध्ये 100 फुटाच्या अंतरावर सध्या मी उभा आहे आणि बॅकग्राऊंडला आपण इथे बघू शकता एक जमिनीच्या समांतर अशी बारव. हीच ती अहिल्याबाई होळकर यांची प्रसिद्ध बारव. बिरगावची अहिल्याबाई होळकर यांची अतिशय प्रसिद्ध अशी ही बारव आपणाला माझ्या बॅकग्राऊंडला जी दिसत आहे ती आहे. वरती कुठल्याही प्रकारचं अस्तित्व तिला दिसत नाही, परंतु तिचं सौंदर्य हे अतिशय अफलातून आहे आणि आपणासाठी मी ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. थोड्याच वेळात मी आपणास बारवेच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिची आखीव रेखीव जे सौंदर्य आहे ते आपणाला बघायला मिळेल. अगदी सिन्नर अकोले हायवेच्या कडेला हा जो वाहता रस्ता आहे आणि बॅकग्राऊंडला जे अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे, या निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी आणि डोंगरांच्या कुशीमध्ये असलेली ही अतिशय सुंदर आणि अप्रतिम बारव आपल्याला लवकरच बघायला मिळेल. कागद काढून बॅकग्राऊंड मध्ये बघत आहात अहिल्याबाई होळकर यांची अतिशय सुप्रसिद्ध अशी बारव. स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान देणाऱ्या अहिल्याबाईंनी अनेक ठिकाणी घाट आणि वेगवेगळ्या बारवा बांधल्या. ज्या काळी पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न होता, त्या काळी या बारवा म्हणजे सैन्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी किंवा वाटसरूंसाठी अतिशय महत्वाचा घटक ठरलेला आहे. एवढ्या वर्षानंतर आजही या बारवा अतिशय सुस्थितीत आहेत आणि त्याचा उपयोग आज जनमानसांना आजच्या काळात देखील होत आहे. आपण माझ्याबरोबर ज्यांना बघत आहात हे भागवत गंगाराम अस्वले, राहणार बिरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. या बारवेच्या आजूबाजूने त्यांचं शेत आहे आणि या बारवेची सर्व देखभाल हे कुटुंब नवरा बायको आणि संपूर्ण कुटुंब करत असत. त्याचाच परिपाक म्हणून आज इथं जे बारवेच्या आजूबाजूला जी स्वच्छता दिसते ती याच कुटुंबानं ठेवलेली आहे. या बारवेच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे, आपण तो बघितलाच आहे. तर या बारवाची जी रचनात्मक जी कलात्मक जी बांधणी आहे
तीही आपल्याला माझ्या व्हिडिओमध्ये आपणास बघण्यासाठी मिळेल. या बारवेचा जो उतार आहे, या बारवेचं जे वैशिष्ट्य आहे, तर हे वैशिष्ट्य म्हणजे अगदी जमिनीच्या लेवल पासून जमिनीच्या ज्या सम पातळीमध्ये ही बारव खोदलेली आपणास आढळते. हा जो वरती दिसत आहे तो संपूर्ण अवकाशाचा उघडा भाग जो दिसतो, तर या बारवेच्या दोन्ही बाजूने ज्या भिंती आहेत अतिशय सुबक आकारामध्ये आणि अतिशय आखीव रेखीव अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत. त्याचं जे बांधकाम आहे ते कोणत्याही आजकालच्या बांधकामापेक्षा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असल्या कारणाने अतिशय उत्कृष्ट प्रकारे याचं बांधकाम आणि त्याचं इंजिनिअरिंग असल्यामुळं आजही ते पूर्णपणे सुव्यवस्थितपणे आहे. या बारवेचं वैशिष्ट्य म्हणजे आजही बारव सुस्थितीत असून आजही हिच्या पाण्याचा वापर केला जातो. हे जे आखीव रेखीव आणि घडीव जे बांधकाम आहे ते अतिशय इंटॅक्ट म्हणजे कुठेही त्याची पडझड झालेली नाही हे आपणास दिसून येईल. आत्ता मी जो उभा आहे या बारवेच्या अगदी जिन्यामध्ये शेवटच्या टप्प्यावर उभा आहे. इथून खाली एक टप्पा असा आहे की तिथून अतिशय चोर पावलाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण बघू शकता. खोलवर पाण्याचा तळ आहे आणि या तळाच्या वरती बारवेचा जो जिना संपलेला आहे त्या जिन्यापासून जवळपास चोर पावलाने म्हणजे आडव्या प्रकारच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपणास दिसतील. या पायऱ्यांनी अगदी तळापर्यंत विहिरीमध्ये बारवेमध्ये उतरते येतं. हे जे पाणी पडतंय ते नैसर्गिक पाणी आहे. या नैसर्गिक पाण्याने ही बारव हमेशा नेहमी भरलेली असते. या बारवातील दगडगोटे दगडधोंडे आणि गाळ भागवत गंगाराम अस्वले यांनी स्वखर्चाने काढून बारवेची दागदुची केली आहे, साफसफाई केली आहे. बारवेच्या वरच्या बाजूने जे पाणी घोड्यांसाठी किंवा माणसांसाठी यांत्रिकरित्या जे रहाटाच्या सहाय्याने जे काढलं जायचं त्या रहाटाची जी रचना आहे ती आजही सुस्थितीत आहे. जमिनीपासून तर शेवटपर्यंत बांधकाम अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं असून त्यातला एकही चिरा आतापर्यंत निखळलेला नाही. भारतीय इंजिनिअरिंगचा अतिशय कमालीचा हा प्रयत्न आणि अतिशय जुन्या काळात जे सौंदर्य आजही सामान्य माणसाला अगदी मोहवून टाकत. अगदी इथेच पाण्याच्या अगदी जवळ शेवटच्या टप्प्यावर एक अतिशय सुंदर अशी कमान बांधलेली आहे. या कमानीचा आकार हा धनुष्याकृती अर्धगोलाकार असून बांधकामाला अतिशय उत्कृष्ट प्रकारचा सपोर्ट देण्यासाठी या कमानीचा वापर केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी रचना, दगडांचं पॉलिशिंग आणि चुन्यामध्ये बांधकाम केलेली ही बारव आजही वैशिष्ट्यपूर्ण आहे. अतिशय जुन्या बारव या काळातील अहिल्याबाईंनी बांधलेल्या ज्या बारवा आहेत त्यापैकी अतिशय सुस्थितीत आणि वापरत असलेली ही जी बारव नक्कीच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा जो जिना दगडी बांधकामामध्ये बनवलेला आहे. या जिन्याचा अगदी प्रत्येक दगड अतिशय आखीव रेखीव रित्या बनवलेला असून पूर्णपणे बारव ही एक संध दगडामध्ये बांधलेली आहे. बारवेच्या पहिल्याच टप्प्यावर श्री गणपतीचं अतिशय कोरीव अशी आखीव रेखीव मूर्ती आपल्याला जी दिसते ही मूर्ती अतिशय पुरातन असून
अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची ही गणपतीची मूर्ती आहे। पाणी काढल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेऊन विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी लोक जातात। वर्षानुवर्ष अगदी इतिहासापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या बारवेनं हजारो लोकांची तहान भागवली आहे। जुन्या काळामध्ये पेमगिरी हा गड तर शिवरायांच्या काळातील पेमगिरीगड आणि पट्टा किल्ला असं हे संधान असायचं आणि गुजरातेकडील जो प्रदेश आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मार्गाचा नेहमी वापर केला जायचा। या मार्गावरच ही पाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी रचना केलेली बारव आपणास आढळते। बारवेमध्ये या ज्या दोन कमानी आहेत अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या या कमानी अतिशय आखीव रेखीव आणि कलात्मक अशा या कमानी आहेत। फक्त बारवेला अपवाद म्हणजे फक्त वरच्या कमानीला बांधकाम हे अतिशय छोटस कमानीला सपोर्ट देण्यासाठी बांधकामाला सपोर्ट देण्यासाठी जे बांधकाम केलेलं आहे तेच फक्त विटा आणि चुन्यामध्ये आहे। बाकी इतरत्र जे सगळ्या प्रकारचं जे बांधकाम आहे हे सुन्यामध्ये आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या दगडामध्ये केलेलं आहे। पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढली की पाणी खालपासून तर इथपर्यंत अगदी गणपतीच्या पायापर्यंत येत आहे। गणपतीच्या या मूर्तीच्या पायापर्यंत पाणी अनेक वेळेला आलं आहे। अपवादात्मक त्याहीपेक्षा वरती पाणी चढून येत परंतु बहुतांशी जे पाणी विहिरीची जी पातळी आहे ती इथपर्यंतच आहे। अतिशय सुबक असं हे बांधकाम आपणाला माझ्या पाठमोऱ्या स्थितीमध्ये दिसत आहे। सुंदर अशी जी बारव आपणाला बघायला नक्कीच आवडेल। जमिनीच्या समांतर असलेलं हे बांधकाम जे सुरू होत तर जवळपास 45 ते 50 फुटापर्यंत किंवा या बारवेची खोली आहे। अतिशय अप्रतिम असं हे बांधकाम आणि सिन्नर अकोले हायवेच्या कडेला असलेलं हे अप्रतिम कलाकृती बघायला अजिबात विसरू नका। विहिरीच्या किंवा या बारवेच्या पूर्वेच्या बाजूला जे असलेलं हे जे पाणी काढण्यासाठी जे थारोळ आहे या थारोळ्याची रचना आजही जशीच्या तशी आहे। हे जे होल यामध्ये दिसत आहेत यामध्ये लाकडं ठेवून वरती कणा लावून या बादलीने किंवा पोहऱ्याने या विहिरीचं पाणी पूर्वी घोड्यांसाठी किंवा जनावरांसाठी काढलं जायचं। अदरवाईज दुसरी जी सोय आहे ती सोय ही जिन्याला आहे।
विरगावच्या विरगाव या गावामध्ये किंवा विरगावच्या शिवारामध्ये असलेलं हे अप्रतिम शिल्प, अतिशय अप्रतिम अशी कलाकृती, अतिशय सुंदर असं हे शिल्प आजही सुस्थितीत आणि वापरात आहे. परंतु दुर्दैव असं की या बारवेकडे पुरातत्व खात्याचं अतिशय दुर्लक्ष असून तिची नोंद कुठेही घेतली जात नाही. पर्यटकांसाठी आजही पाण्याचा एक स्रोत म्हणून, पुरातन काळी पाण्याचा स्रोत म्हणून कशा प्रकारे काम केलं जायचं हे बघण्यासाठी प्रॅक्टिकल म्हणून या बारवेकडे बघता येईल. पुरातन काळापासून आजपर्यंत कितीतरी लोकांना या बारवेने पाणी दिलंय, कित्येक वाटसरूंची तहान भागवली आणि आज मी तिला या विहिरीतून जे पाणी काढलं जातं त्याचा उपयोग शेतीसाठीही होतो. अतिशय सुंदर असं जे हे पाण्याचं काम पुरातन काळी जे झालेलं आहे, मला वाटतं या शिवारातील ही अतिशय पुरातन आणि एकमेव बारव पूर्वीच्या काळी असावी. तदनंतर आज मी तिला इरिगेशनच्या स्वरूपात अनेक प्रकारच्या बारवा विहिरी शेतकऱ्यांनी आपल्या वापरासाठी बनवल्या आहेत. परंतु पुरातन काळी एकमेव असा हा स्रोत फक्त पाण्याचा माणसांसाठी होता आणि या गावातील रस्त्यावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची वाटसरूंची तहान हीच बारव भागवत असे. पुरातन काळच्या ऐतिहासिक लोकांनी जो खजिना आज आपल्या हातामध्ये दिलाय, हा जो वारसा जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं हे बांधकाम असलेलं हे शिल्प बघण्यासाठी विसरू नका. आणि जाता येता मला वाटतं आपण या स्थळाला भेट दिली तर आपली निराशा कधीच होणार नाही. म्हणून सिन्नर हायवेवर अकोल्यापासून जवळपास 15 किलोमीटरवर सिन्नर अकोले या रोडवर हे अप्रतिम असं शिल्प, देखणं शिल्प आपणास बघायला मिळेल. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपणास आवडलाच असेल. व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर परत भेट देण्यास विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.